सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अपंगत्वावर मात करत महिन्याला कमवतो लाख रुपये. माणसाच्या आयुष्यात अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते. आयुष्यात कोणावरही अवलंबून राहायचे नसेल तर अथक परिश्रमाला पर्याय नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. अशीच एक व्यक्ती आहे जिने आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात केली आहे. आटपाडी तालुक्यातील तडसवाडी गावातील संताराम दडस यांना रातांधळेपणा आहे. शिक्षणही जेमतेम आहे. यांना शासनाच्या अपंग कोठ्यातून एक गाय मिळाली होती. या गायीपासून त्यांनी तब्बल 25 गायींचा मुक्त संचार गोठा केला. उत्कृष्ट व्यवस्थापन असल्याने त्यांना महिन्याला जवळपास 1.5 लाख रुपये दुधाचे बिल निघते. सगळा खर्च जाऊन 1 लाख रुपये पर्यंत नफा राहतो. त्याचबरोबर खताच्या विक्रीतून वर्षाला 2.5 लाख मिळतात. मुक्त संचार गोठा असल्याने खर्च व मनुष्यबळ कमी लागते. सर्व कामात त्यांची पत्नी व सर्व कुटुंबीय मदत करते. माझं नाव संताराम पांघरू दडस, राहणार दडसवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. हे माझा मुक्त संचार गोठा आहे. सोमेश्वर भाऊ गाडवे यांच्या संकल्पनेतून अपंगत्व, मी स्वतः अपंगत्व आहे 75%. इकडे बघा, सोमेश्वर भाऊ गाडवे यांनी डॉक्टर यांनी अपंगामधून कोट्यामधून सांगली जगविज्ञान मुक्त संचार गोठे योजना अंमलात आणून व अनुदान देऊन ही योजना आम्ही राबवण्यात आली. नंतर माझ्यापाशी गायी एक होती. यावर आम्ही वाढवत 25 गायी तयार केल्या. आणि दूध आमचे आता चालूला 180 लिटर दिवसा संकलन आहे. आणि आमचा नफा दुधाची सरासरी इन्कम 1,70,000 रुपये होते. त्यातील 70,000 वजा करून 1,00,000 आम्हाला महिन्याकाठी निव्वळ नफा आहे. आणि खताचं आम्हाला 10-12 टेलर वर्षाकाठी राहते. त्याची विक्री केली 2 लाख रुपये नफा आहे. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक जिथे असेल तिथे शरीराचे अपंगत्व सुद्धा गौण आहे. याचे जातीवंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे संताराम दडस आहेत. वज्रधारी कडून त्यांच्या या कामाला सलाम. योगेश पुजारी, आटपाडी. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.